आंबोली कावळेसात दुर्घटनेतल्या एका तरुणाचा मृतदेह अखेर 5 दिवसानंतर शुक्रवारी बाबल आलमेडा आणि टीमनं वरती काढला. शवविच्छेदन करून प्रताप उजगरेचा हा मृतदेह त्याच्या वडिलांनी ताब्यात घेतला. मात्र दुसरा तरुण इम्रान गार्दी याचा मृतदेह अजून सापडला नसून शनिवारी कोणत्याही परिस्थितीत हा मृतदेह शोधणारच असा विश्वास बाबल आलमेडा टीमनं व्यक्त केला आहे. आंबोली कावळेसात इथल्या दरीत मद्याच्या नशेत झेपावलेल्या 2 तरुणांच्या मृतदेहाच्या शोधासाठी अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला. तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. तरुणांना परावृत्त करण्याऐवजी त्यांचा व्हिडिओ काढण्याच्या प्रवृत्तीवर सुद्धा टीका झाली. या परिस्थितीत बाबल आलमेडा, किरण नार्वेकर आणि त्यांचे बहादूर सहकारी इतर कसलाच विचार न करता फक्त आणि फक्त मृतदेह शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणाहून आलेल्या रेस्क्यू टीमनं हात टेकले, पण बाबल आलमेडा टीमनं अजून हिंमत हरलेली नाही. शुक्रवारी सकाळी या टीमचे सदस्य कोणतंही साधन नसताना कावळेसात पॉइंटच्या दुसऱ्या बाजूनं दरीत उतरले. कोसळणारा पाऊस आणि धबधबे, दाट धुकं यांचा सामना करत ही टीम प्रताप उजगरे याच्या मृतदेहापर्यंत पोहोचली. 5 दिवसात मृतदेह कुजला आणि फुगला होता. तो त्यांनी प्लास्टिकमध्ये बांधला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तो दोरीनं वर ओढून घेतला. सांगायचं एवढंच आहे की आमच्या आता नाही म्हटलं तरी सोमवार आजवार किती 5 दिवस सोमवारपासून जे आमचं म्हणजे 2 बॉडी पडलेले आहेत तिथून आमचं जे मिशन चालू आहे ते आज 5 दिवस आमचे पूर्ण झालेले आहेत. तरी पण काल बुधवारी 2 पर्यटक या रेलिंगच्या बाहेर गेले. त्यांना माहीत होतं की इथे बॉडीचं ऑपरेशन चालू आहे. पर्यटक आपले म्हणजे चंदगड कोल्हापूर साईडचे पर्यटक होते. ते आपली सेल्फी काढायला आम्ही त्यांना सांगितलं की जाऊ नका, एवढं ते आपल्या जीवाचं काय बघत नाही तरी पण ते बाहेर गेलं. आणि त्यानंतर आम्ही नंतर आमचं आता बटल्या बघायला गेलं तर आम्ही 5 दिवस एवढं कंटाळलो आहे की म्हणजे आम्हाला जेवण्याचा पण आम्हाला टाईम भेटत नाही. तरी पण मग त्या पोलिसांना आम्ही सांगितलं की या सेल्फी काढत मग पोलिसांनी त्यांना मग त्यांना बाहेर घेऊन त्यांना मारलं. तरी पण ते काय नाही ते म्हणायचं आम्हाला कशाला म्हणा आम्ही इथे मजेला मारायला आलो आहे. तर तसं बघायला गेलं तर पर्यटन एवढं धोक्याचं झालेलं आहे की पर्यटक इथे येऊनसुद्धा त्यांना इथली परिस्थिती माहीत असून सुद्धा ते आपल्या जीवाची काही फिकर करत नाही. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमाराला हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर शिरोडकर यांनी शवविच्छेदन करून प्रतापच्या वडिलांच्या ताब्यात मृतदेह दिला. सोमवारी कावळेशेत मध्ये जी घटना घडली ती घटना अशी आहे की जे मद्यपान येऊन मुलं जे दंगा मस्ती करतात त्यामुळे आज आंबोली आणि कावळेशेत पॉईंट एवढे निसर्गाने देणगी देऊनसुद्धा आज आमच्या पॉईंटची बदनामी होत चाललेली आहे फक्त ह्या मद्यपान करणाऱ्या मुलांमुळे. तर ही कुठेतरी थांबायला हवी. इथे पोलीस साहेब असावे. पावसाळी फक्त 4 हंगामापुरते जरी असले तरी खूप झालं. मद्यपानाच्या ज्या बॉटल वगैरे आहेत त्या काढून घेणे, हे जे पाईप वगैरे बसवले आहेत त्याच्यावर न चढता थोडं मुलांना वगैरे दम देणे, एवढी जरी मदत दिली तरी खूप होईल. या पॉईंटला अजून पोलिसांचा कडोकड बंदोबस्त असायला हवा. सरस सगळ्यांच्याच हातामध्ये इतर दिवशी बॉटल असतात, शनिवार रविवार असतात असं काही नाही. तर इतर दिवशी पोलिसांनी पॉईंटवर न येता इकडे साईडला कुठेतरी झाडीत वगैरे बसून मुलं दारू वगैरे पीत असतात तर त्या पोलिसांनी थोडं ते लक्ष द्यायलाच पाहिजे. शनिवार रविवारच बंदोबस्त नसून इतर दिवशी इथे बंदोबस्त पाहिजे. कारण पर्यटकांना असंही कळलं आहे की शनिवार रविवार इथे पोलीस असतात, इतर दिवशी नसतात. त्यामुळे इतर दिवशी दंगामस्ती करून इथे असे काही प्रकार घडत असतात. ह्या प्रकाराचा सगळ्या यंत्रणांना त्रास होतो तो होतो. आम्हाला स्थानिक लोकांना ह्याचा भरपूरच त्रास व्हायला लागला. असं वाटायला लागलं की हा पॉईंट नसलेला बरा. दरम्यान इम्रान गार्दी याचा मृतदेह वाहून गेल्याची शक्यता आहे, पण हा मृतदेह शोधून काढणारच असा विश्वास बाबल आलमेडा यांच्या टीमनं व्यक्त केलाय. हॅलो, आम्ही आता कावळेशेत पॉइंटला उभे आहोत. शासकीय गव्हर्नमेंटची मदत म्हणजे काही मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही सगळी आमचा अर्धा घोळ होतो आहे. कारण ज्या दिवशी बॉडी पडली त्या दिवशी आमच्यावर गैरविश्वास दाखवून शासकीय यंत्रणा इथे दुसऱ्याने लोकांनी आणून राबवली. त्याच्यामुळे आता काढतो म्हणून आज 5 दिवस झाले.
दुसरी गोष्ट आतापर्यंत कलेक्टर ने किंवा एसपी साहेबांनी आम्हाला एक कुठची वस्तू दिली असं नाहीये. दर वेळेला आमच्या कुठच्या तरी वाले नेतो, कोणतरी गाठ मारतो. एक आमच्याकडे शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून एक आज 15 वर्षात एकही वस्तू दोन पैशाची दिलेली नाही आणि लोकांना नेऊन आणून इथं वगीच शो करायला बघतायत. त्यामुळे आम्हाला हा वेळ लागला आजपर्यंत. म्हणून एक बॉडी आता ती वाहून गेली. आता परवा 2 दिवसापूर्वी दोन्ही बॉड्या दिसत होत्या, तेव्हाच आम्ही काढल्या होत्या काढल्या असत्या. पण हे आज कशामुळे होत आहे? शासकीय यंत्रणा आमच्याबरोबर अजिबात राहत नाही, येत नाही. आज कलेक्टर नाही, एस पी नाही, आपले प्रसन्न साहेब असताना आमच्या बरोबर येऊन राहायचे इथे. इथनं बॉडी काढताना कशाला एस पी साहेब राहायचे आणि आता कशाला कोण विचार पण नाही. हां, स्थानिक पोलीस आम्हाला फक्त सहकार्य करतात, ते आमच्याबरोबर फक्त दिवस रात्र असतात. आणि पहिली गोष्ट तुम्ही आणू नका ना, पहिलं आम्हाला मान द्या पहिला काढण्यासाठी. तुम्ही ओगीत लोकांना आणतात आणि पहिला आम्ही दही अंडी फोडतो मग दुसऱ्याला चान्स द्या ना. आणि आम्हाला नाही जमलं पहिल्या दिवसात तर मग दुसरी यंत्रणा लावा. आम्ही आमची यंत्रणा असताना आम्ही एवढे वर्ष डेटबड्या काढतो, त्यामुळे आज 5 दिवस लागले. कोणतरी येतात आणि आम्ही काढतो, रशीवर उतरतात. काल त्यांना आम्हाला काढावं लागलं कारण त्यांना येत नव्हतं आणि आम्ही ती जागा न दाखवली असते, मेले असते ते. आणखी आज आणखी 2 दिवस गेले असते आम्हाला त्यांना काढायला. ज्यांना कोणाला माहीत नाही तिथं आणू नका. नाही जमलं आम्हाला तर तुम्ही अवश्य काढा, आमचं काय तिथं हे नाही. आम्ही काय कॉन्टॅक्ट घेतलं नाही. आम्ही गव्हर्नमेंटला सहकार्य करतो. आजपर्यंत 10 पैसे आम्हाला गव्हर्नमेंटने दिले नाही. एकदा स्थानिक पोलिसांनी आम्हाला 1400 रुपयाचं जेवण घातलंय आणि ते आम्हाला सहकारी स्थानिक पोलीस करतात, पाणी देणं, खाणं देणं देणं. आजपर्यंत कुठच्या पार्टीनं कुठच्या मेलेल्या माणसाकडे आम्ही 10 पैसे मागितले नाही. असं असताना आम्हाला का साहित्य देत नाही गव्हर्नमेंट? काय समजत नाही? सामंत मॅडमकडे सर लिस्ट काढून दिलं आम्हाला काय काय पाहिजे ते, आणि ते तुम्ही आम्हाला दिलं असतं तर आम्ही पहिल्या दिवशी बॉडी काढली असती. आम्ही तिथं जाऊन बॉडी 2-10 फुटावर असताना आम्ही परतून आलो कारण आमच्याकडे रशा नाहीत. काल आम्हाला आमुलीवाल्यांना, आज आम्हाला आमुलीच्या लोकांनी रशा दिल्या, त्यामुळे आम्ही हे बॉडी काढू शकलो. त्यांच्या आम्ही धन्यवाद मानतो, त्यांनी आम्हाला रशा मोठं मन करून दिल्या. म्हणून याच्या अगोदर आम्ही सैनिक स्कूलच्या रशा मागत होतो, सैनिक स्कूलची एक रशी सांडल्यामुळे आम्ही ते पण आम्हाला आता देत नाही. कृपया आम्हाला शासनाने काही करून आम्हाला साहित्य न दिल्या आमच्याकडनं अपेक्षा करू नये. धन्यवाद. आपल्या कोकणात एक म्हण आहे, कोणाचे म्हशी आणि कोणा गुटाबशी. म्हणूनच कोणतीही सरकारी यंत्रणा मदतीला नसताना आणि कोणतीही एका नया पैशाची अपेक्षा नसणाऱ्या सामाजिक भावना आणि माणुसकी जपणाऱ्या बाबल अल्मेडा आणि टीमच्या या प्रयत्नाला सलाम करावासा वाटतो. सच्चिदानंद राऊळ, कोकण नाऊ, आंबोली.